आज आपण इतिहास विषय शिकणार आहे। परिसर अभ्यास भाग दो। आता आपल्याला परिसर ची दोन पुस्तक आहेत, पाहिले का तुम्ही? परिसर अभ्यास ची दोन पुस्तक आहेत। हाँ, हा भाग दोन आहे, आणि भाग एक पण आहे। एक मिनिट, तुम्हाला दाखवते। हा भाग एक आहे, परिसर अभ्यास भाग एक। कळलं का? याच्यामध्ये काय माहितीये? याच्यामध्ये विज्ञान आणि भूगोल हे दोन विषय याच्यामध्ये। विज्ञान आणि भूगोल याच्यामध्ये हा भाग एक आहे की नाही? भाग एक याच्यामध्ये विज्ञान आणि भूगोल असे दोन विषय याच्यामध्ये, आणि नागरिक शास्त्र पण याच्यात आहे। विज्ञान, भूगोल आणि नागरिक शास्त्र तीन विषय याच्यात आहे, कळलं का याच्यामध्ये? आणि दुसरा आहे परिसर अभ्यास भाग एक। दिसतंय? परिसर अभ्यास भाग एक हा इतिहास, इतिहासाचा शिवछत्रपती म्हणजे इतिहास आहे, हा इतिहासाचं पुस्तक आहे। कळलं का? इतिहास म्हणजे काय माहितीये? इतिहास म्हणजे काय? जे मागे 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 होऊन गेलं, आत्ता नाहीये, मागे मागे झालो। कळलं? स्नेहल, अंकुश, तुमचा व्हिडिओ का बरं बंद होत आहे सारखे? स्नेहल सारखा व्हिडिओ बंद नको करू। बंद झाला व्हिडिओ, बंद करू नको व्हिडिओ, व्हिडिओ चालू ठेव, असू दे व्हिडिओ चालू ठेवायचा। अंकुश तू दिसत नाही राजा मला। कळलं? इतिहास हा इतिहासाचं पुस्तक आहे। शिव छत्रपती कोण आहे? हे कोण आहे? बरोबर, आवाज चालू करू। शिवाजी महाराज जे मागे मागे होऊन गेले आपल्या महाराष्ट्रामध्ये, त्यांचा हा पूर्ण इतिहास आपण अभ्यासणार आहे यावर्षी। कळलं? हा, मग आपण आता बघूया। पहिला पाठ आहे दड्याचं नाव वाचा, सगळ्यांनी नाव वाचा दड्याचं। शिव जन्मापूर्वीचा महाराष्ट्र, वाचलं सगळ्यांनी? हा, शिव जन्मापूर्वीचा महाराष्ट्र, वाचलं का सगळ्यांनी? चला इकडे बघा, आता बघा गड्याचं नाव काय आहे? शिव जन्मापूर्वीचा महाराष्ट्र। आता याच्यामध्ये शिव जन्मापूर्वीचा म्हणजे काय बघूया। शिव म्हणजे कोण माहिती? शिव म्हणजे कोण? बरोबर, कोण? स्नेहल आवाज चालू करून सांग, आवाज जोरात बोल, बरोबर आहे। शिवाजी महाराज। शिव म्हणजे कोण? शिवाजी महाराज। बोल 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 स्नेहल, आवाज नाही येत, परत बोल नीट। ते नाही विचारलं मी, शिव म्हणजे काय? मग तो शब्द बोल ना छान,
बोल बोल। हाँ बरोबर, शिवाजी महाराज। शिवाजी महाराज, शिव म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल बोलतो। जन्मापूर्वी, जन्म म्हणजे काय? शिवाजी महाराजांचा जन्म झाला की नाही, बाळ, शिवाजी महाराज जन्माला आले त्याच्या आधी, पूर्वी, पूर्वी म्हणजे आधी, आधी पूर्वी, पूर्वी म्हणजे काय? आधी। शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच्या आधी आपला हा महाराष्ट्र, महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे आपला महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य, कळलं? महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र। हे काय आहे? आपण मागे मागे शिकलोय, आपण मागे मागे शिकलोय, लक्षात आहे का सगळ्यांच्या? आपण मागे मागे शिकलोय तिसरी मध्ये, भूगोल, भूगोल मध्ये तिसरी मध्ये शिकलोय आपण आपला भारत देश, भारत देश हा काय आहे? भारत देश, भारत देश। पण त्याच्यामध्ये आपल्या इकडे हा महाराष्ट्र, मागे मागे मी शिकवलंय तुम्हाला, तिसरी मध्ये झालंय, महाराष्ट्र हे राज्य, राज्य आहे। आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण आपण सगळेजण नाशिक जिल्ह्यामध्ये राहतो, ओके ना? देश मागे शिकलो ना आपण तिसरी, देश, राज्य, जिल्हा आणि तालुका, तिसरी मध्ये झाले ना मागे, काय काय शिकलो आपण? देश, राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव, हे मागे तिसरी मध्ये शिकवले ना। देश मोठा असतो, मोठा भारत देश, त्याच्यापेक्षा राज्य छोट, छोटी 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 राज्य असतात। जिल्हा, त्याच्यामध्ये आणखीन महाराष्ट्र राज्यात छोटे छोटे जिल्हे आणि त्याच्यामध्ये तालुके आणि गाव, छोट छोट, मोठ छोट, छोट छोट छोट, कळलं? हे मागे मागे झालंय आपल्या महाराष्ट्र, महाराष्ट्र राज्यामध्ये शिवाजी महाराज पूर्वी पूर्वी होऊन गेले, ओके ना? मग महाराष्ट्र राज्य शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी कसं होतं, काय होतं, ते आज पाठामध्ये दिलेले। शिवाजी राजे जन्माला आले की नाही, बाळ जन्माला आले शिवाजी महाराज, त्याच्या आधी, आधी पूर्वी पूर्वी महाराष्ट्रामध्ये काय होत, कसं राज्य होत ते बघूया आपण, कळलं? सगळ्यांना समजलं? हा बर, ओके, चला आता आपण काय करूया, एक परिच्छेद वाचूया, एक परिच्छेद वाचूया, मी वाचते तुम्ही पण तुमच्या पुस्तकात वाचा, हा? आणि मग नंतर आपण एक व्हिडिओ, तुम्हाला मी व्हिडिओ पाठवलेले पाहिले, तुम्हाला मी मोबाईल वर व्हिडिओ पाठवले होते, व्हॉट्सअप वर तुम्ही पाहिले का? व्हॉट्सअप वर व्हिडिओ पाठवलेले पाहिले का? शिवाजी महाराजांचे व्हिडिओ पाठवले होते, पाहिले, पाहिले सगळ्यांनी? बरं, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे आज, हा? बरं, आता पाठ वाचूया आपण, हा? चला वाचा तुमच्या पुस्तकात, पुस्तकात वाचा। शिवाजी महाराज थोर पुरुष होते, आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो, तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता, महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता, त्यांच्या तसबिरीला
हार घालता मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता। कोण बरे हे शिवाजी महाराज, अशी कोणती मोठी कामगिरी त्यांनी केली। वाचलं हे वाचलं एवढं एवढंच वाचायचं। अच्छा सगळ्यांनी, हा बर। आता तुम्हाला माहिती आहे आपण शिव जयंती साजरी करतात ना, माहिती आहे ना शिव जयंती। शिव जयंती साजरी करतो ना, बाहेर बाहेर मोठी मिरवणूक काढतात, शिवाजी महाराजांचा पुतळा असतो त्याला हार घालतात। तुम्ही पाहिलंय का, पाहिलंय का? बर आपण एक आता व्हिडिओ बघूया, हा व्हिडिओ बघूया।